आहे, गुंत देखील आहेत आणि दुसऱ्यांची उदीवाणी गाढवं सुद्धा आहे. हे सामना पिक्चर मध्ये काढले ना, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, ते बिचारे मला खरंच दया येते देवेंद्रची, किती ओझी वाढणार. आता आपल्याला कळले आणि संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेने हात मिळवणी का केली, कारण आता तुम्ही डोळे उघडून आलेला आहात. ज्यावेळेला आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की समोर काय आहे, काटे कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत, खासा खोसा कुठे आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणाल की उंट आहे, उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची उदीवाणी गाढवं सुद्धा आहे. हे सामना पिक्चर मध्ये काढले ना, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, ते बिचारे मला खरंच दया येते देवेंद्रची, किती ओझी वाढणार. पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनी होत नाही, सांगते येत नाही, त्याच्यामुळे एक चढला दुसरा चढला आता गोविंदाची खालच्या थर लागते ठीक आहे. उपमुख्यमंत्री म्हणजे एक पक्ष चोरला, दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगते काँग्रेस फोडतायत, म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच किती उपमुख्यमंत्री करणार. आणि मग देवेंद्रजींकडे राहणार तर काय, मास्टर मंत्री नुसतं बहिणी नोट ठेवायची, कोण आला कोण आला कोण आला. अरे आता भाजपात राम राहिलेले नाही, आयचे सगळे आयराम आहेत आणि आमचे आमच्यामध्ये जो आहे ना हृदयाचा राम तो तुम्ही काढू शकत नाही, तुमचा सगळा आयारामांचा प्रयोग करतो. आणि राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयराम मंदिर बांधलेलं आहे त्याचं काय, त्याचं मंदिर बांधून त्या आयारामांची पूजा करावी लागते भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना, याच्यासारखं दुसरं दुर्दैवात कोणतं असेलच मला नाही वाटत. आहे वैचारिक मतभेद असू शकतात, आहेतच असायलाच पाहिजे, त्याला सर्वोच्च म्हणतात.